नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आपल्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. आज आपण पूर्ण दिवसाचं अनालिसिस बरोबर पूर्ण पुढच्या आठवड्याचं पण अनालिसिस करूया की पुढच्या आठवड्यात आपल्याला काय करायचं आहे, जेणेकरून ह्या वीकवरून आपल्याला पुढच्या वीकचा एक अंदाज येणार आहे आणि सोमवार एक अशा पद्धतीने ट्रेड करायचं याचंही आपण अनालिसिस करणार आहे. मागील दोन तीन दिवसापासून काही कारणामुळे अगदी आई फ्ल्यू झाल्यामुळे मला ते करता आलं नाही काही व्हिडिओ, परंतु मी तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत होतो. तसेच मित्रांनो, आपण सकाळी आपल्या टेलिग्रामला एक अपडेट दिला होता की लवकरच मार्केटमध्ये काही ना काहीतरी सेलिंग येऊ शकतं, स्पेशली बँक निफ्टी आणि फिन निफ्टीवर लक्ष ठेवा. तुम्ही पाहिलं असेल दोघांमध्ये कशा सेलिंग आल्या. ओके, तर त्यासाठी तुम्हाला अशा मस्त अपडेट्स पाहिजे असतील, चांगले ट्रेड्स घ्यायचे असतील, तर पहिल्यांदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्याच्यावरूनच जॉईन करा. कारण आजकाल काय झालं माहिती आहे का, फेक अकाउंट खूप बनवायला आहेत लोक आपल्या नावाने, आपलेच ट्रेड घेऊन दुसऱ्या चॅनलवर टाकून तिथून ते लोकांना देत आहेत. काही हरकत नाहीये, परंतु तुम्ही चुकीच्या चॅनलला जाऊ नका. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी थोडक्यात एक माहिती सांगतो. उद्या अर्थात 12 तारखेला आम्ही येतोय कोल्हापूरमध्ये संध्याकाळी 4 ते 7 आमच्या मनी ब्ल्यू प्रिंट प्रोग्राम मध्ये. हा नॉर्मली तुम्ही जॉईन करू शकता, जिथे तुम्हाला खूप साऱ्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या ट्रिक्स टेक्निक्स देईल, प्लस तुम्ही मला समोरासमोर पण भेटू शकता. आणि पुण्यामध्ये येतोय संध्याकाळी 5 ते 8 या वेळेमध्ये 13 ऑगस्ट अर्थात रविवारी संध्याकाळी. आणि पुण्याचा प्रोग्राम पूर्णपणे फ्री असेल, लक्षात ठेवा, कोणती चार्जेस नाहीयेत त्याला. खूप सारा अल्टिमेट प्रोग्राम आहे, अवश्य जॉईन करा. 100% तुम्हाला वाटेल की हा प्रोग्राम अटेंड नसता केला तर मी खूप काहीतरी मिस केलं असतं. ओके, पुण्यात लक्षात ठेवा 13 तारखेला तेही फ्रीमध्ये सेमिनारला. याच्यानंतर आपण येऊ निफ्टी बँक निफ्टीच्या अपडेटकडे. पहिली गोष्ट, याच्यामध्ये निफ्टीमध्ये पाहायला गेलो तर तिसरा आठवडा आहे की याच्यामध्ये मार्केट रेड क्लोजिंग देत आहे आणि आजचं क्लोजिंग थोडं सावधान करणार आहे बुल्ससाठी. आज थोडी आम्हाला जी सेलिंगची झलक वाटतेय की जी ऑलरेडी मी आधी पण बोलतोय, जर तुम्ही मला टेलिग्रामला आणि युट्यूबला फॉलो करताय तर कळेल. काही लोक असंही म्हणतात की अरे बाबा तू काय बिअर्सच्या फेज मधला आहे का, असं काही नाहीये. मला जे दिसतं तेच मी सांगतोय, मला असं काही नाही. पळायला लागलं तर मी बुलिश होणार आहे. ओके, इथे मला असं वाटतं की पुढच्या वीकमध्ये सेलिंग येऊ शकतं, कमीत कमी 19,200 आणि त्याच्या खाली पण येण्याची कॅपॅसिटी आहे. सोमवारी बघू काय करायचंय. सोमवारच्या कंडिशन जर पाहायला गेलो तर आधी पाहूया आजची कंडिशन. पहिल्या सेलिंग नंतर थोडा तो रेंज बाउंड होता, एंड ऑफ द डे थोडं सेलिंग मार्केटमध्ये दिसलंय आपल्याला 3 च्या आसपास. याचा अर्थ सोमवारी हे गडबड करतील. ओके, बियर्स ऍक्टिव्ह झालेत हे डायरेक्ट इंडिकेशन आहे. पुढचा आठवडा बियर्स गाजवू शकतात का, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा 19,400 खाली जोरदार सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल आपल्याला निफ्टीमध्ये. तयार राहा त्याच्या खाली. आणि जे पण कॉलवाले ज्यांना वाटतं मला कॉल घ्यायचा आहे, 19,500 वरती जात नाही ना, हात पण लावू नका, अडकून बसताल. सांगतोय ते ऐका, ऍटलिस्ट लॉस तरी करणार नाही तुम्ही. ओके, याच्यानंतर मी येतोय बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीच्या कंडिशन इथे पाहायला गेलो तर पूर्ण तिसरा आठवडा 3 ब्लॅक रोज बनवतोय. थोडं कंडिशन रिस्की, येणाऱ्या काळामध्ये बँकिंग सेक्टर जोरदार झोडपलं जाऊ शकतं, जे ऑलरेडी खूप सारं वाढलंय मागील काही दिवसापासून. बँकिंग सेक्टरमध्ये आम्ही थोडं कॉशियस आहे आत्ता, तुम्हाला पण कॉशियस राहायचंय, कारण कदाचित ह्या वीकमध्ये तो रेंजबाउंड पण राहील, परंतु 43,350 पर्यंत येण्याची कॅपॅसिटी बँक निफ्टीमध्ये जोरदार दिसतीये. मग सोमवारी काय करायचं बरं पाहूया. सोमवारच्या कंडिशन जर आपण पाहायला गेलो याच्यामध्ये तर खूप वाईल्ड लेवल्स मी याच्यामध्ये ड्रॉ करून ठेवलेत. 44,290 हे आजचं नॉर्मली क्लोजिंग आहे. मला असं वाटतंय की सोमवारी जर तुम्ही विचार करताय तर 44,200 खाली मार्केटमध्ये नॉर्मली आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर मिळेल. सॉरी, 44,200 आसपास आज क्लोज झालंय मार्केट. याच्यामध्ये 44,100 खाली तुम्हाला याच्यामध्ये जोरदार सेलिंग प्रेशर पुन्हा पाहायला मिळेल. याच्या खाली डाऊनसाईडच्या पोझिशन तुम्ही उभ्या करू शकता. ज्यांनाही अपसाईडचा विचार करायचा आहे त्यांना खूप मोठी मजल मारावी लागेल, अर्थात इथून इथपर्यंत तुम्हाला छोटे छोटे ट्रेड भेटतील, कारण ही मजल पण मोठी आहे. परंतु प्रत्येकालाच ते कॅच नाहीत करता येणार, कारण तो फास्टली नाही वर जाणार, थोडा रेंजबाउंड मध्ये जाईल, कारण हा एक रेंजबाउंड झोन आहे. आणि प्रीमियम कसे जातात, स्टॉपलॉस कसे हिट होतात, हे आज आणि काल तुम्ही दुपारनंतर पाहिलं असेल. ओके, तर 44,100 खाली पुटवाल्यांसाठी फ्रेश एंट्री बनेल सोमवारी. याच्यानंतर येतोय फिन निफ्टीकडे. फिन निफ्टीच्या कंडिशन जर आपण पाहायला गेलो, 19,500 महत्वाची लेवल आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आत्ताची लेवल जर आपण पाहायला गेलं 19,700 आसपास आहे. 19,500 पर्यंत म्हणजे 200 पॉईंट काय खूप मोठी गोष्ट नाहीये फिन निफ्टीला. तिथपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल, तिथून थोडा बाउन्स बॅक अपेक्षित आहे. ओके, कारण ऑलरेडी 3 ब्लॅक रोज फॉर्मेशन इथे पण होत आहे, तर थोडं कॉशियस राहिलं काय हरकत आहे. ओके, परंतु व्ह्यू निगेटिव्ह असावा असं माझा अनालिसिस मला सांगतंय. तुम्ही पण तुमचं अनालिसिस करा, जेणेकरून परफेक्ट ट्रेड आपल्याला भेटणार आहेत. मग सोमवारी काय करायचं बरं पाहूया.
सोमवारची कंडिशन जर आपण इथं पाहायला गेलो 19700 खाली मला असं वाटतं की एक चांगली डाऊनफॉल तुम्हाला मिळेल. याच्या खाली तो 19540 आणि त्याच्या खाली म्हणजे 40-50-50-60 पॉईंट आरामात तो फॉल देत राहतो. एकदा सपोर्ट ब्रेक केला 50-60 पॉईंट तुम्हाला त्याच्या खाली मिळणार आहेत. 20120 वरती जात नाही तोपर्यंत कॉल राहत नका लावू, विनाकारण ट्रॅप होतो मित्रांनो. ओके, त्याच्यावरती क्विक रेजिस्टन्स आहे 20200 आणि त्याच्यावर 20390. ह्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये, त्या स्टेप्सनेच आपल्याला प्रवास करायचा आहे. आणि जी लोक गडबड करणार ते विनाकारण अडकणार आणि आपल्याला विनाकारण पैसे घालवायचे नाही तिथे. ओके, तर ह्या अशा पद्धतीने इन डिटेल लेवल होत्या, ह्या तुम्हाला पण शिकायचं आणि त्यासाठी तुम्ही जॉईन करा आम्हाला कोल्हापूरमध्ये. कारण माइंड फ्रेशनेस, नॉलेज, स्किल डेव्हलप करणं खूप महत्वाचं आहे. जरी तुम्हाला येतं आहे ना तरी येऊन बसा, काही ना काहीतरी वेगळं तुम्हाला देऊ शकतो मी त्याच्यामध्ये. याच्यानंतर आता मित्रांनो मी काही स्टॉक्स देणार आहे, ते स्टॉक्स आम्ही स्टडी पर्पजसाठी बनवलेले, आमचा अभ्यास करून तुम्ही पण ते स्टॉक्स घेऊ शकता. याच्यामध्ये तुमचा अभ्यास करा. याच्यामध्ये पहिला स्टॉक असेल RHIM अर्थात RHI मॅग्नेशिया. याच्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की स्ट्रॉंग ब्रेकआउट भेटलाय, 724 रुपयांना आजचा भाव बंद आहे. 730 वरती याच्यावर लक्ष ठेवा, जोरदार रॉकेट याच्यामध्ये होऊ शकतं. दोन नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी वरुण बेवरेजेस लिमिटेड. वरुण मध्ये आम्हाला 849 रुपयांना आजचा भाव बंद दिसतोय. 852 वरती याच्यावर लक्ष ठेवा. बघा याच्यामध्ये बायर्स कसे ऍक्टिव्ह होतील. ओके, तीन नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये HDFC बँक लिमिटेड. मगाशीच बोललोय बँका झोडपायची शक्यता मला जास्त दिसतेय आणि हा बाबा तर अजून जोरदार पडायची तयारीत आहे. थोडं सावध राहा HDFC बँकवाल्यांनी, यांनी ऑलरेडी इंडिकेशन केलंय. आमच्या स्टुडंट तर आम्ही काही ट्रिक्स पण दिलेत की ज्यांनी इथेच ओळखलंय हा पडणार म्हणून. ओके, आता तो आणखीन सावध दाखवतोय पडणार म्हणून. 1615 खाली पुन्हा सेलिंग दिसेल HDFC बँकेमध्ये. आणि चार नंबरचा स्टॉक लिहून ठेवा, त्याचं नाव आहे विप्रो लिमिटेड. विप्रो मध्ये आम्हाला असं वाटतंय की पुन्हा एकदा पडू शकतो. 413 रुपयांना बंद भाव आहे आजचा. 411 खाली विप्रो मध्ये सेलर्स येतील आणि चांगली अपॉर्च्युनिटी वरच्या लेवलला मिळतोय. ओके, ज्यांना पण मोठ्या पोझिशन घ्यायच्यात पुट साईडला योग्य अनालिसिस करा आणि जॉईन करा. आणि ज्यांना पण असे स्टॉक्स प्रॉपरली चांगल्या लेवल सहित पाहिजेत, दर शनिवारी 10 स्टॉक देतो आम्ही डिमॅटवाल्यांसाठी. त्यांनी पहिल्यांदा डिमॅटची लिंकवर क्लिक करून डिमॅट ओपन करून घ्या. 10 स्टॉक मोफत मिळतील प्रत्येक आठवड्यामध्ये, जे आरामात तुम्हाला चांगलं ट्रेडिंग करायला मदत करतील. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा. तसेच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसह भेटूया उद्या संध्याकाळी 6 तसेच आपल्या कोल्हापूरमध्ये उद्या 4 मी तुम्हाला भेटणार आहे आणि पुण्यामध्ये 5 13 तारखेला. धन्यवाद.